ज्यांची उत्पन्न केवळ शेती आहे अशा सर्वच शेतकऱ्यांच्या कुटुंबांना खास बाब म्हणून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. अन्न सुरक्षा अंतर्गत योजनेची तातडीने मदत करण्यासाठी त्वरित कार्यवाही व उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पनवेल तालुका आणि उरण तालुका जो खारेपाट भाग आहे तेथील खार बंदिस्तीच्या तुटण्यामुळे या परिसरातील बहुतांश शेती सातत्याने पाण्याखाली जाते. बंदिस्तीची कामे वेळच्या वेळी न झाल्याने येथील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्याचा उल्लेख आमदार प्रशांत ठाकूर यांनी औचित्याच्या मुद्द्यात आवर्जून केला. पनवेल तालुक्यातील केळवणे पुनाडे व वशेणी येथील बंधारा तुटल्यामुळे समुद्राचे खारे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची हजारो एकर शेतजमीन खाऱ्या पाण्याखाली गेल्या 4 ते 5 वर्षांपासून बुडाली. त्यामुळे ही जमीन नापीक होऊन शेतकऱ्यांच्या बाग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतजमिनींच्या नुकसानीचे पंचनामे होऊन सुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. शासनाच्या लाभार्थी यादीत या परिसरातील शेतकऱ्यांची नावे नसल्याने या शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा अंतर्गत योजनेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांकडे शेती उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट करून अन्न सुरक्षा अंतर्गत योजनेची तातडीने मदत करण्यासाठी त्वरित कार्यवाही व उपाययोजना करावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात केली.